असा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शिवचरित्रातले चमत्कृतीपूर्ण आणि पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण शिवचरित्राचं, शिवकार्याचं, शिवाजीच्या कारभाराचं अंतरंग आपल्याला माहिती नाही, सांगितलेलं नाही. त्यांनी कारभार कसा केला, त्यांनी कारभार केला त्याचं जर वर्णन ऐकलं समजलं म्हणजे मग त्याच्यासाठी रयत मरायला का तयार झाली होती याच उत्तर सापडत. शिवाजी महाराज यांनी जमीन मोजली. खरं म्हणजे इतिहासाच्या भाषणामध्ये जमीन मोजली हे वाक्य काहीतरीच वाटत नाही. काय काय तू काय महापाड काय होत तू असलं तलवार उपसली खुपसली हा इतिहास असतो, जमीन मोजली हा काय इतिहास आहे? इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आता त्यांनी सांगितलं माझ्या अगोदरचे वक्ते किती सुंदर रीतीने त्यांनी सांगितलं, मला फार बरं वाटलं त्यांचं भाषण ऐकून. मी तुम्हाला सांगतो भाषण करायला जाताना इतरांची भाषणं सुद्धा काळजीपूर्वक ऐकावीत. म्हणजे आपल्याला सुद्धा बरस त्यातनं कळत. बन चुके असं कधी बनू नये, कधीही बनू नये. मला सगळं समजतंय असं कधी समजू नका. तुम्हाला बरंच समजतं पण तरी सुद्धा बरंच अजूनही समजायचं राहिलेलं आहे ही भावना सतत समजावी म्हणजे मग महाराष्ट्रात आपली माणसाची प्रगती होत असते. शिवाजीनं जमीन मोजली, त्यांनी त्याचा उल्लेख केला लगांचा, बरोबर आहे. इतर राजांची आणि शिवाजी महाराजांच्या अगोदर ज्या भागावर शिवाजींचं राज्य आलं होतं त्यांची लगान वसूल करण्याची किंवा शेतकऱ्यांच्याकडनं राज्यासाठी सारा वसूल करण्याची रीत काय होती? गावाला पाटील होता, गावाला कुलकर्णी होता, काही ठिकाणी देसाई होते, सरदेसाई होते, देशमुख होते, सरदेशमुख होते, यांना नेमून दिलं होतं आमच्या गावाचा वसूल 5,000 रुपये का 5,000 होऊन, कारण नाहीतर कुणीतरी एखादा बारीक ऑब्जेक्शन काढायचा शिवाजीच्या काळामध्ये रुपये होते की नाही. इतिहासातल्या नको त्या गोष्टीची चर्चा करण्यामध्ये काय मला सांगावं, या लोकांनी किती वेळ खर्च केलेला आहे. मला एक वाक्य आठवतो, मी आगरकरांचं चरित्र वाचत होतो तेव्हा आगरकरांचं एक वाक्य माझ्या मास्तरनी मला शिकवलं होतं. माझे मास्तर चांगले होते बरं का, तुम्हाला मी सांगतो चांगले मास्तर. तर त्यांनी मला काय शिकवलं होतं, आगरकरांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे आम्ही काय केलं म्हणाले, गंध आडवा लावावा कि उभा लावावा याची चर्चा करण्यामध्ये एका गाढवाला सुद्धा वाहून नेता येणार नाही एवढी ग्रंथरचना आम्ही केलेली आहे. आपण कशाचा विचार केला, आपण कशाचा विचार केला, आणि जर चुकीचा विचार केला असेल तर तो बरोबर केल्याने असं म्हटल्याखेरीज योग्य विचार आपण कसा करू. म्हणून शिवाजी महाराजांनी जमीन मोजली, त्यांच्या बाकीचे लोक नेमून सांगत होते पाटलाला तो 5,000 होऊन आणून द्यायचेस. ते आणून दिल्यानंतर शेतकऱ्यांच्याकडनं त्या गावातल्या त्या तालुक्यातल्या लोकांच्याकडनं शेतकऱ्यांच्याकडनं किती वसूल करायचे त्याला माप नव्हतं. तुझ्या तुला जमेल तेवढं वसूल कर, विचारायचं नाही, कारण त्याचं नेमून दिलेलं आहे, ठरलेलं नेऊन दिलं की बाकीचं वाटेल तेवढं तो वसूल करत असे आणि शेतकऱ्यांना छळत असे, रयतेला छळत असे. एका इतिहासकाराने लिहून ठेवलेलं आहे, ज्या वर्षी पाटलाच्या पुरीचं लगीन असेल त्या वर्षी लगान दुप्पट व्हायचं. शिवाजी महाराजांनी जमीन मोजली, नुसती जमीन मोजली नाही, जमिनीचा मजदूर ठरवला, म्हणजे या जमिनीमध्ये किती पीक येईल हे ठरवलं, आणि या शेतकऱ्याच्या कडनं एवढाच वसूल करायचा असं ठरवून दिलं. आणि गावच्या वतनदार पाटील कुलकर्णी देसाई देशमुख यांना सांगितलं, ठरवून दिलं तेवढंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, तुला जेवढा पगार द्यायचा ठरलेला आहे तेवढा पगार, कमी वसूल झालं तरी तुला दिला जाईल आणि जास्त वसूल झालं तरी तुला दिला जाईल,
तू जास्त वसूल करायचं नाहीस. रयतेची काळजी करून वतनदारांना जी वतन शोजमार्ग लिहून ठेवलं बरं का, गावोगावचे वतनदार हां मोठे जुलमी झालेले आहे, शेतकऱ्यांना छळतात, वाडे हुडे बांधतात आणि आपण राजा असल्यासारखे वागतात. स्वराज्यामध्ये असे चालणार नाही, नेमून दिलं तेवढाच वसूल केला पाहिजे. म्हणजे काळजी कुणाची? आणि इतकंच नव्हे, आता माझी ओळख करून दिली नी ते बरोबरच आहे, मी कम्युनिस्ट आहे मग मी मोर्चे काढत असतो हा, आणि परवापर्यंत मोर्चे काढले. काय काय मोर्चा काढला? मोर्चा असा होता की पाऊस झाला नाही आता झाला, दुष्काळ जाहीर करा आणि दुष्काळामध्ये शेतसारा माफ करा, अशा मी मोर्चे काढलेले आहेत. विद्यार्थ्यांची फी माफ करा, अशा मी मोर्चे काढलेले आहेत. शिवाजीच्या काळामध्ये कुणीही मोर्चा काढलेला नव्हता, तरी सुद्धा शिवाजी महाराजांची आज्ञा आहे, त्यांच्या स्वदस्तुराच्या आज्ञा आहेत. त्या आज्ञेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, दुष्काळ पडला असेल त्या वर्षी सारा वसूल करावयाचा नाही, मोर्चा न काढता तुम्हाला मी सांगतो जनतेची काळजी घेणे केली. काय 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 मनुष्य असेल तुम्हाला मी सांगा. शेतकऱ्याला हा राजा जगावा असं वाटलं असेल का नाही, असं वाटलं असेल की नाही मला सांगा. हे शिवकार्याचं मर्म आहे. पण ते हे एकच उदाहरण नाही, जमीन मोजल्याचं आणि सारा ठरवून दिल्याचं. शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराला दिलेल्या आज्ञा आहेत, ह्या आज्ञा वाचा. तुम्ही कादंबऱ्या बिदंबऱ्या वाचा, माझी त्याला काही अडचण नाही, इतरही वाचा, पण प्लीज शिवाजी महाराजांचे हुकूम वाचा हो, असल कागदपत्र वाचा ना. त्या कागदपत्रामध्ये त्याने काय लिहिलंय शिवाजी महाराजांनी एका ठिकाणी, सैन्याला दिलेली आज्ञा आहे, स्वराज्याचे सैन्य मोहिमेवर असताना शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामधून घोडदळ जाता कामा नये. आणि एखाद्या कवीला सुद्धा लाजवीन असं वाक्य त्या आदेशामध्ये आहे, ते वाक्य या अर्थाचं आहे, शब्द माझे कदाचित चुकतील सुद्धा, त्या पुस्तकात आहेत बरोबर. काय लिहिलं त्याने त्यांच्यामध्ये, पोटच्या पोराच्या मायेनं छाती इतकं आलेलं पीक घोडदळ जाऊन निस्तनाभूत होत असतील त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या हृदयाला किती यातना होत असतील हे लक्षामध्ये घ्या. आणि आपलं घोडदळ पिकात न जाता कामाने कडेने गेलं पाहिजे, शेताच्या कडेने गेलं पाहिजे, अशी आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. कथा कादंबरी सिरियल असं हे मी सांगत नाही, मी इतिहास सांगतो. तुम्ही विचार करा की हो, अगोदरच्या राजांचं सैन्य उभ्या पिकात न जात होत, शिवाजीचा अंमल सुरू झाला आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं सैन्य हे पिकात न जाता कडेकडेने जायला लागलं, त्या शेतकऱ्याला काय वाटलं असेल, अरे काय झालं, माझ्या पिकाची काळजी करणारा हा राजा कोण आला? आणि हा राजा जर आला असेल तर मी मेलो तरी चालेल, परंतु हा जगला पाहिजे हे त्याला वाटलं. ते या शिवकार्यामुळं त्याला हे वाटलेलं आहे. तुम्ही कसं केलं याच्या एकच नाही, अनेक असे अनेक उदाहरण सांगता येतील. शिवाजी महाराजांनी पुन्हा सैन्यालाच दिलेली आज्ञा, त्या आज्ञेमध्ये ते असं म्हणतात, मोहिमेवर असताना मुक्काम पडल्यानंतर शेकोट्या पेटवल्या जातात आणि शेकोट्या पेटवल्यानंतर त्यातली ठिणगी उडून आजूबाजूच्या गंजीवर म्हणजे जिथे रचून ठेवलेलं पिकाचं हे असतं त्याच्यावर पडेल आणि मग आगी लागतील तेव्हा सैन्याच्या अंमलदाराने काळजी घ्यायची की आपण जे काही अग्नी पेटवतो त्याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. अरे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो बरं का, मी बरंच अभ्यास केलेला मनुष्य आहे, मला असं वाटतं या माणसाला एवढं कसं काय सुचलं असेल. हे जे वेगळेपण आहे, अद्वितीयत्व आहे. इतरांना सुचलं नाही, याला सुचलं हो. इतरांनी तुम्हाला सांगतो चैनी केल्या आणि त्या चैनी केल्या दुसरं काही त्यांनी केलं नाही, शिवाजीने हे केलं. शिवाजी महाराजांची झाडांच्या संबंधी
एक अध्याय आणि त्यांनी सांगितलं स्वराज्याच्या कार्यासाठी सुद्धा लाकूड लागत असेल तर शेतकऱ्यास राजी करून किती काळजी कर शेतकऱ्यास राजी करून एखादे वठलेले झाड किंमत देऊन घ्यावे किंमत देऊन घ्यावे. शेतकऱ्यांच्या पिकाची काळजी शेतकऱ्यांच्या झाडांची काळजी अशी त्या महाराजाने केली नुसती केली नाही बोलला नाही तर त्याप्रमाणे ते करवून घेतलं. त्याला बोलायचं लोकांना प्रचार करायचं काही कारण नव्हतं त्याला काही लोकशाहीसारखी मतं मागायची होती काय पण तरी सुद्धा त्याच्यासाठी लोक मरायला त्रास झाले मला आठवलेलं आणि